Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. माझे काम आहे तुझ्याकडे. मी शेखर राजाध्यक्ष, अद्वैत माझा मुलगा. तू माझ्या मुलाचा जीव वाचवलास, तुझे आभार कसे मानू मला कळत नाही. साहेब, तुम्ही आभार नका मानू. माझ्यासाठी कोणी असतं तरी हेच केलं असतं. नाही, तू जे केलंस ना ते दुसऱ्या कोणाला जमणं शक्यच नाही. म्हणजे डॉक्टर मला म्हणाले होते की माझा मुलगा वाचणं शक्य नाही, पण नेत्राने तिच्या गळ्यातलं लॉकेट काढून त्या नर्सकडे दिलं. नर्सने ते लॉकेट अद्वैतच्या उशाशी ठेवलं आणि काय चमत्कार झाला मला माहिती नाही. असं अद्वैत वाचला हो, अद्वैत वाचला. साहेब, ते ताईत माझ्या गळ्यातलं होतं, पण तुमच्या मुलाचा जीव आई त्रिनेना देवीनेच वाचवलाय. असेलही कदाचित, पण माझ्या पुरतं बोलायचं झालं तर हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझ्या अद्वैतचा जीव वाचवून तू माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेस. अजून एक माझ्यावरती उपकार करशील साहेब? और तुम्हीही अशी उपकाराची भाषा का बोलताय? तुमचा मुलगा ठीक आहे ना आता? हो, ठीक आहे, तो सुखरूप आहे. पण तो असा कायम सुखरूप राहावा म्हणून मला तुझ्या मदतीची गरज आहे का? माझी मदत? आमचे गुरुजी आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या अद्वैतच्या पत्रिकेत अकाल मृत्यू हो गए. पण एक मुलगी त्याच्या आयुष्यातील आणि त्याचा जीव वाचवेल. ती मुलगी माझ्या अद्वैतसाठी रक्षा कवच बनेल. ती मुलगी तू आहेस नेत्रा. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू सतत अद्वैतच्या सभोवताली असावास. त्याकरता माझ्या बरोबर माझ्या घरी येशील प्लीज? माफ करा साहेब, मला नाही जमणार. मी तुम्हाला ओळखतही नाही. ओळखत नसताना तू माझ्या अद्वैतचा जीव वाचवलास ना ग. एका बापाची विनंती आहे, प्लीज नाही म्हणू नको. कुठल्याही निमित्तानं का होईना तू अद्वैतच्या सतत आजूबाजूला असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.